नमस्कार, मी सावित्री. आवड स्वयंपाकाची मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आज आपण करूया रोग प्रतिबंधक काढा. यासाठी मी 2 कप पाणी घेते. पाणी उकळेपर्यंत आपण या काढ्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघणार आहोत. मी इथे घेतलेले गुळ वेलची पावडर. ही गुळ वेलची पावडर जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही अशा प्रकारचा हा गुळवेल असतो याच्या 1 इंचाच्या 5 ते 6 काड्या घेऊ शकता. किसून घेतलेलं अद्रक 1 ते 1.5 टेबलस्पून, गुळ हळद 1/2 चमचा. हा चमचा मी चहापत्तीचा चम्मच घेतलेला आहे, त्यांना 1/2 चम्मच हळद घेतलेली आहे. आणि 1 कपासाठी मी 2 मिरे घेतलेले आहेत बारीक कुटून. आता हे पाणी उकळत आलेलं आहे, त्यात आपण टाकूया अर्धा चम्मच चहापत्तीचा चम्मच, 1/2 गुळवेल पावडर. त्यानंतर किसलेली अद्रक. मिरे 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा. आता हे चांगलं उकळू द्यायचं. आता हे उकळले, याला उकळी फुटली की आपण याच्यात टाकणार आहोत गूळ. आता हा काढा आपल्याला 2 कपाचा 1 कप होईपर्यंत उकळू द्यायचा आहे. हा काढा आरोग्यासाठी व मुलांसाठी तर खूप चांगला आहे. सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीनुसार हा काढा जर रोज आपण 1 ते 2 वेळेस मुलांना व स्वतः आपण जरी घेतला तरी तो खूप चांगला आहे. यानं रोग प्रतिकारक शक्ती खूप वाढते. आपला हा काढा उकळलेला आहे. हा 2 कपाचा 1 कप मी करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा काढा. नक्की ट्राय करा गुळवेलाचा काढा आणि केल्यानंतर मला आपले अभिप्राय नक्की कळवा. हा काढा खूप चांगला आहे, यांना रोग प्रतिकारक शक्ती खूप वाढते. हा नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंटद्वारे कळा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.